दरम्यान रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांचं आर्थिक गणितच बिघडलंय, तर ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवसायावरही 20% परिणाम झालाय. पाहुयात रुपयाच्या घसरणीमुळे होणाऱ्या परिणामाचा हा स्पेशल रिपोर्ट. हे आहेत औरंगाबादचे सतीश कुलकर्णी. चारचाकी गाड्यांचे गॅरेज चालवणाऱ्या कुलकर्णी यांचा मुलगा सौरभ सध्या न्यूयॉर्कमध्ये उच्च शिक्षण घेतोय. या कोर्सची वार्षिक फी $21,300 आहे, तर इतर खर्चासाठी $300 खर्च येणार आहे. एका डॉलरचा 55 रुपये असा दर असताना कुलकर्णी यांनी या साऱ्या पैशांची जुळवाजुळव केली होती. मात्र आता त्यांना शैक्षणिक फी भरण्यासाठी तब्बल 2,50,000 रुपये भरावे लागणार आहे, तर अन्य खर्चासाठी 65,000 अतिरिक्त मोजावे लागणार आहे. म्हणजेच रुपयाच्या घसरणीमुळे त्यांना प्रतिवर्षी 3 लाखांचा फटका बसणार आहे. मी म्हणजे माझी ॲडमिशन घेतली तेव्हा डॉलरचा रेट होता 55 रुपये आणि आज रेट आहे 66 रुपये, म्हणजे 11 रुपये पर डॉलर हा रेट वाढलेला आहे. आणि त्याची फी साधारण $22,000 ते $23,000, म्हणजे साधारण 3-1 लाख रुपयाचा फटका हा आम्हाला बसणार आहे. औरंगाबादमध्ये सतीश कुलकर्णी सारखे अनेक डॉलरग्रस्त नागरिक आहेत. रुपयाच्या घसरणीमुळे पर्यटकांची परदेशवारी थंडावल्यानं ट्रॅव्हल्स कंपनीचे मालकही चिंतेत आहेत. हा सडन वाढलेला जो डॉलरचा भाव आहे तो कोणालाच परवडणं शक्य नाही, जे फॉरेनला जाऊ इच्छितात किंवा डॉलरमध्ये तिकीट किंवा इतर व्यवहार करू इच्छितात त्यांच्यासाठी हे अतिशय म्हणजे हानिकारक ठरलेलं आहे. रुपयाच्या घसरणीची ही आहेत काही प्रातिनिधिक उदाहरणं. ढासळत्या अर्थव्यवस्थेचा फटका बसलेले असे अनेक जण आज देशभरात आहेत, त्यामुळे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सरकार कधी ठोस उपाययोजना करणार याकडेच आज सर्वांचं लक्ष लागलंय. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.